ए नमस्कार नमस्कार कसे सगळे मित्रांनो एकदम मज्जेत ना सगळ्यात महत्वाचं एक, हो एक सांगतो आधी की मिश काय एवढ्या वाढवल्यात तर त्याचं कारण असं आहे की एक अल्बम सॉंग आहे ते करायचं आहे आणि त्याच्यासाठी माझा शेतकऱ्याचा लूक बनवायचा आहे त्याच्यामुळे मी हे मिशे वाढवत आणि तुम्हाला मी ते लवकरच सॉंग येईल आणि कुठे येईल कसं येईल ती सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर सांगतो आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही सगळ्यांची कमेंट मला बऱ्याच लोकांची कमेंट सारखीच प्रत्येक व्हिडिओ खाली येते की सागर कुठे मोठा सागर कुठे छोटा सागर कुठे तर त्या सगळ्यांना त्या सगळ्या जे कमेंट करतात त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सागर कुठे हा प्रश्न मनात पडतोय त्याच्यासाठी ही हा व्हिडिओ तर सगळ्यात महत्वाचं की कोणतीच गोष्ट एका जागेवर टिकत नसते म्हणजे म्हणजे बघा प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते स्वतःचं स्वतंत्र असतं प्रत्येकाच्या प्रत्येक आयुष्यामध्ये पर्सनल काय ना काय गोष्टी असतात त्याच्यामुळं माझ्याकडे मा काय कालावधीसाठी लोक येतात शिकून जातात तसंच शिकण्यासाठी लहानसागर जो होता माझा भाचा तो आला होता सत आठ महिने राहिला चांगल्या गोष्टी शिकला कॅमेरा शिकला सॉफ्टवेअर शिकला कॉम्प्युटर शिकला आ, एडिटिंग शिकला <clears throat> त्याच्यानंतर शूटिंग कसं करायचं कॅमेऱ्याची माहिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या सात आठ महिन्यात आणि शिवाय तो फुकट शिकत नव्हता मीच त्याला पैसे द्यायचो पगार द्यायचो तुम्हाला तर वाटलं असं की बाबा नुसतं काम करून घेतो सगळ्यांकडनं मला बऱ्याच कमेंट पण अशा आल्या की किसनराव कनं नुसतं काम खाऊन पिऊन खाऊन पिऊन ठेवलं असेल कामाला तो गेला असेल असं काय नाही मी प्रत्येकाला पगार देतो जे त्याच्या कुवतीनुसार आणि पगार एवढा देतो की त्याला तेवढा बाहेर काम करून सुद्धा पगार भेटला नसता एवढा कष्ट करून इथं फक्त नॉर्मल गोष्टी असतात तेवढं ते काम करून मी पैसे देत असतो मी सागरला पण पैसे देतो किसनला पण द्यायचो आणि जो मोठा सागर होतो त्याला पण पैसे देत होतो आणि म्हणजे प्रत्येक जो माझ्याकडे माणूस आहे मी सगळ्यांना पैसे दे देतो को असं कोणालाही फुकट राबून घेत नाही आणि राबवण्यासारखं माझ्याकडे काय काबड कष्ट नाही नॉर्मल नॉर्मल गोष्टी असतात तर त्या दे, चालता बोलता करायच्या चा। जर लहान सागर होता तो शिकण्यासाठी आला होता सात आठ महिने शिकला आणि तो त्याच्या गावाकडे गेला तो आता अकॅडमीच्या वगैरे प्रॅक्टिस करतोय भरतीचा ट्राय करतो दुसरा जो सागर होता मोठा सागर तर तो एक प्रोफेशनली फोटोग्राफर आहे आणि तो पहिलं फोटो त्याची परिस्थिती नसल्यामुळे तो बाहेरच्या ऑर्डर वगैरे घ्यायचा स्वतःचा काय सेटअप नव्हता आणि नंतर मग आता हळूहळू हळूहळू सेटअप झाला आहे स्वतःचा कॅमेरा वगैरे ऑर्डर वगैरे सगळ्या गोष्टी यायला लागल्यात आणि त्याच्यामुळं तो त्याच्या कामासाठी बाहेर पडला कसं त्याचं पण काम माझ्यामुळे बुडवायला नको माझं पण नुकसान त्याच्यामुळे व्हायला नको म्हणून तो त्याच्या कामासाठी स्वतंत्र झाला मी कोणालाही आडू शकत नाही की तू थांब तू जा तू हे कर ते कर त्याच्यामुळे मी ज्याचे त्याचे ते रस्ते मोकळे करून दिले तो पण गेला आता दुसरी गोष्ट किसनराव किसनराव का गेला तर त्याच्या वैयक्तिक प्रॉब्लेम लग्नाचा प्रॉब्लेम असेल किंवा त्याच्या घरच्यांचा प्रॉब्लम असेल जमिनीचा शेतीचा वगैरे समथिंग्स प्रॉब्लेम काय पण असो त्याच्यामुळे तो त्याच्या प्रॉब्लेममुळे गेला असं माझ्यावरती कोणावरती कोणावरती माझी जबरदस्ती नाही की तुम्ही सर हवा असो तसं वगैरे काही नाही भले इकडं माझं किती नुकसान होऊ द्या आणि असे टीममधले बरेच लोक ज्याच्या त्याच्या मार्गाने जिकडे तिकडे निघून गेल्यात त्याच्यामुळे राहिलो ती वन मॅन आर्मी पांडुरंग वाघमारे जेवढं होईल तेवढं एकट्यानेच पोडा ढकलत नाहीच तसं बघायला गेलं तर माझा भाऊ आहे माझ्याबरोबर आणि विराजसुद्धा आहे त्याच्यामुळं आणि शिवाय तुम्ही सगळेजण आहे त्याच्यामुळं काय टेन्शन घ्यायची गरज नाही मी जेवढं होईल तेवढा प्रयत्न करतोय कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आणि तुम्हाला हसवण्याचा आणि टीम जास्त आता मी टीम जास्त डोक्यात नवीन तयार करायची चाललं आहे सध्या तरी कमी व्हिडिओ येतात कॉमेडीचे ब्लॉग जास्त येतात त्याच्यामुळं मी म्हणजे ब्लॉगवर जास्त भर देतो आहे तर ठीक आहे बाकी काही गोष्टी नाही तर तुमच्या मनात काय डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता आणि तुमचा जो डाऊट होता तो मी क्लिअर केला आहे सारखं विचार होते सागर सागर कुठे तर मी सांगितलं आहे सागर कुठे आहे तर ठीक आहे बाय 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 बाकी नको आहे जास्त मुला